बिल्कुल अध्यक्ष महोदय, वेगळ्या व्याधींच्यामुळे अवयव निकामी होण्याचे प्रमाण आणि त्यांचे प्रत्यारोपण करण्याची निकड वाढत आहे. भारत सरकारने दिनांक 8 जुलै 1994 पासून आपल्या देशामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 4/8/2015 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियम 2011 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जगामध्ये स्पेन हा देश अवयव दानात अग्रेसर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान इत्यादी देशात ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. राज्यातील सुमारे 5 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू अवयव निकामी झाल्यामुळे होत असल्याची बाब सर्वेक्षणास निदर्शनास आली आहे. भविष्यात मृत्यूनंतर मृत मानवी शरीर साधन संपत्ती शरीर शासन संपत्ती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आहे. मृत शरीराचे सुस्थितीत असणारे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्यासाठी तसेच त्यासाठी आवश्यक जनजागृती व प्रशासकीय यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यकता आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तीने अवयवदान केले आहे त्या व्यक्तीचा आदर सन्मान म्हणून त्याच्या कुटुंबियांना शासनाने सन्मान करण्याची देखील आवश्यकता आहे. मोठमोठ्या संस्था देवस्थाने यांच्याकडून जमा होणाऱ्या निधीतून अवयवदान तसेच प्रतिरोपण यासाठी मदत मिळवण्यासाठी देखील या संस्था देवस्थानवर बंधने घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्या समित्यातर्फे अवयवदान व अवयव भोक्ता यांची व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून मगच शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येते. या रुग्णांना अवयव मिळण्यासाठी मध्यवर्ती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे नोंदणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन समितीने ऍप पोर्टलच्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया सुलभ होणार असून प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत आपण पुढील कामकाज हे गतिमान व्हावं अशा प्रकारच्या सूचना शासनास आपल्या माध्यमातून करावी अशी विनंती या औचित्याच्या निमित्ताने मी करत आहे.